हॉटेलची आणि फ्लाईटची फेक बुकिंग करता येते. तर अगोडा वेबसाईट आहे, तसं बुकिंग डॉट कॉमवरून पण होतं, पण बुकिंग डॉट कॉम मोस्टली तुमच्याकडे क्रेडिट कार्ड मागतं. पण अगोडामध्ये गेलात तुम्ही म्हणजे तुम्हाला जे काही लोकेशन जायचं आहे, एक्झाम्पल मुंबई, मुंबई टाका तुम्ही आणि त्याच्यानंतर फिल्टर्स असतात, तिथे फिल्टर यूज करा. तर फिल्टरच्या वेगवेगळ्या मोड्समध्ये पेमेंट मोडमध्ये जा आणि त्यामध्ये ऑप्शन असतो पे विदाउट क्रेडिट कार्ड, त्याला टिक करा. सो तुम्हाला जी हॉटेलची लिस्ट येईल ते जर तुम्ही हॉटेल्स बुक केले तर त्यांना कोणत्याही प्रकारच्या क्रेडिट कार्डचे डिटेल दाखवावी लागेल. सो अशा प्रकारे तुम्ही विदाउट क्रेडिट कार्ड आणि विदाउट ॲक्च्युअल पेमेंट तुम्ही हॉटेल बुकिंग करू शकता. सो हा झाला हॉटेल बुकिंगचा ऑप्शन. आणि फ्लाईट बुकिंगसाठी पण बऱ्याच वेबसाईट आहेत, मल्टिपल वेबसाईट आहेत. एक्झाम्पल देतो मी की तुम्हाला मुंबईवरून दुबई जायचं असेल तर तुम्हाला एक 14-15 हजार किंवा 20 हजार ची तुम्हाला रिटर्न फ्लाईट तिकीट असते. पण तुम्ही काय करू शकता, या ज्या काही वेबसाईट्स आहेत यांच्या थ्रू तुम्ही बुकिंग केली तर तुम्हाला एक 400-500, 600-700, 800 रुपयांपर्यंत तुम्हाला पे करायला लागते आणि त्याच्या अगेन्स्ट तुम्हाला रिटर्न तिकीट मिळून जाईल. सो बेसिकली ही जी फ्लाईट तिकीट आहे किंवा हॉटेल तिकीट आहे ही तुम्हाला लागते व्हिसा ऍप्लिकेशनसाठी, कारण मोस्ट ऑफ कंट्रीजमध्ये व्हिसा ऍप्लिकेशनला तुम्हाला रिटर्न फ्लाईट तिकीट आणि ज्या कोणत्या कंट्रीमध्ये तुम्ही जाताय त्या कंट्रीची कम्प्लीट हॉटेल बुकिंग लागते, त्यावेळी तुम्हाला या गोष्टी कामाला येतील. बाकी अगोडाची वेबसाईट पण मी लिंकमध्ये देतो आणि या ज्या मल्टिपल फ्लाईट फेक तिकीट बनवणाऱ्या वेबसाईट आहेत त्यांची पण मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देतो. सो तुम्ही ती चेक करू शकता.